औरंगाबाद येथील हा युवक पाल ठोकून राहणाऱ्या कुटुंबातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करतोय. त्याने विना छताची शाळा हा उपक्रम सुरू करून शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्याचं काम सुरू केलंय. त्या मुलांना शिक्षणाच्या पूर्वात आणण्यासाठी मी त्यांच्या आई वडिलांशी चर्चा केली. चर्चा केल्याच्या नंतर त्यांच्या आई वडिलांना वाटलं की बाबा हे पैसे घेतील, कारण ते मूलकरणीची कामं करतात, त्यांच्याकडे पैसे नाही नसतात. त्यांना म्हणलं मी फ्रीमध्ये शिकवतो, मग ते तयार झाले. एक दोन मुलांपासून मी तिथे सुरुवात केली. माझ्याकडे काही विशेष असं काही वर्ग खोली नाहीये. मी तिथे एका लिंबाच्या झाडाखाली मुलांना बसवायची सुरुवात केली आणि मी एका मातीच्या भिंतीला बोर्ड लावून तिथे एका उघड्या जागेवरच चालू केलं. जवळपास माझ्याकडे तिथे 30 ते 35 मुलं आता आहेत. तिथूनच सुरुवात करत असताना मला एक विचार पडला की आज जर याच एवढी मुलं आहेत तर उद्या दुसऱ्याही झोपडपट्टीत भरपूर असतील अशी मुलं. तिकडे पण भाग्यनगरच्या झोपडपट्टीत गेलो, तिथे पण भरपूर मुले होती. मग तसंच मी आता हे माझ्या डोक्यात आलं की जर ही मुलं आज शिक्षणाच्या पर्वत नाही तर उद्याचं भविष्य काय घडणार या भारताचं. म्हणून मग मी ठरवलं की या मुलांना शिक्षणाच्या पर्वत आणायचं. म्हणून मी एक बालांकू फाउंडेशन या अंतर्गत विना छताची शाळा हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला. मागील गेले 3 ते 4 वर्षापासून मी हा उपक्रम राबवतोय. माझ्याकडे जवळपास 100 ते 150 मुलं आहेत. भगवान सदावर्ते असं या युवकाचं नाव. या मुलांना शिक्षणाची गोडी लागावी आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकदम आम्हाला आनंद वाटतंय. आम्ही एकदम हातावरचे. आम्ही घरी कोणी राहत नाही, काही नाही. आमचे लहान लहान पोरं सोडून आम्ही जातो. मांग सर येत्या पुरांना पदत्री शिकत्या. आम्हाला एकदम आनंद वाटतंय. त्यांना काहीच येत नव्हतं, पुस्तक नव्हते, वही नव्हते, सर होते. भगवान सर आणून दिले आपल्या मुलांना. त्यांना बी पण आशा आहे, मुलं शिकावं. गरीबाची मुलं आम्ही हातावर. आम्ही दिवसभर धंद्याला जातो, 4-5 वाजता घरी येतो. आम्ही नंतर तिच्या मांगर काही राहत नाही. सर पेन आणून दिले, वही आणून दिले, बॅग आणून दिली. सर आणून दिले, सर येत्या रोज पोरांना शिकवत्या. आम्हाला एकदम फार आनंद वाटतं. शहरात सुरक्षा रक्षकाची नोकरी करून त्याची MPSC ची तयारी सुरू आहे. दरम्यान त्याच्या या अनोख्या उपक्रमाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.